अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आर आर पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. तासगावमध्ये आर आर पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अनेक दिग्गजांनी आर आर पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार यांनी आर आर पाटील यांच्या गृहमंत्री असताना कसाबला दिलेल्या फाशीचा उल्लेख केला, तसेच आबांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल गौरव उद्गार काढले. तसेच माझं तुमच्याशी भांडण आहे, तुम्ही इतक्या लवकर का सोडून गेला म्हणत शरद पवार भावुक देखील झाले. ज्यांनी गडचिरोलीमध्ये काम केलं त्या अधिकाऱ्यांची माझी घर पडते. त्यावेळेला कटाक्षाने एक नाव ते घेतात, एक वरची होत गेला, त्याचं नाव आला राहा. त्याने आमच्या भागाच्या हिताचे आमच्या शेवटच्या भागाची खऱ्या अर्थाने काळजी केली घेतली. आणि म्हणून निधायला छातीचा हवे दिसायला वामन मूर्ती, पण त्याचं चालू हिमालयाच्या इतक्या मूर्तीचा अशा प्रकारचा हा देता या महाराष्ट्रामध्ये जन्माला. आणि त्यांनी आपल्या सगळ्यांच्या नावाचं नाव लौकिक वाढवण्याची खबरदारी घेतली. त्याबद्दल तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये त्यांचे कायमचे स्थान. अनेक प्रेरणा त्यांनी केलं, त्याचा उल्लेख या ठिकाणी केला. गाडगे महाराज मिशन असेल, संत तुकडोजी महाराज मिशन असेल, अनेक गोष्टी या ठिकाणी केल्या. त्यांच्या उद्या मागत असताना आव्हाने एक आपलं स्थान निर्माण केलं. नंतर मला वर्षांनी ऐकायला मिळालं की पदाधिकारी असो अधिकारी असो यांची एक भूमिका होती. आम्हाने काय सांगितलं तर पहिलं बदल करा, नाही बदल केलं तर हे माझ्या मामाने पुढचे कार्यक्षम राहणार नाही, त्याच्यापेक्षा त्याचं काम करते. सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखाचं काम होत होतं, आधारचं त्या ठिकाणी काम होत होतं. त्याचं महत्वाचं कारण लोकांच्या भ्रष्टाचारासाठी प्रामाणिकपणानं बांधिलकी ठेवण्याची भूमिका करून स्वच्छतेचं हा आदर्श त्यांनी निर्माण केला. आणि त्यावेळीची स्थिती त्याची परिस्थिती जिल्हा परिषद संपली. आम्ही सांगितलं या दिल्ली मुंबईवर आले विधानसभेत आणि सगळे विरोधी पक्षात आणि त्या काळामध्ये हवा असतील. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 2019 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील व 2024 रोहित आर आर पाटील हे उमेदवार असतील असे जाहीर केले. यावेळी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, आमदार मोहनराव कदम, विश्वजित कदम, खासदार अमोल कोल्हे, बाजार समिती सभापती ॲडव्होकेट जयसिंग जामदाडे, गोपीचंद पडळकर, स्मिता पाटील यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.